सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार, 1 लाख रुपयांचे दिले पालकमंत्र्यांनी पारितोषिक। सांगलीत झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडी यांनी बाजी मारत राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला। राज्यात आणि देशात प्रथमच महिला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत घेण्यात आल्या होत्या। अत्यंत चुरशीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या। आज मंगळवारी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी ठरलेल्या प्रतीक्षा बागडी यांचा सत्कार मिरजेच्या पालकमंत्री संपर्क कार्यालयात घेण्यात आला। यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विजेत्या प्रतीक्षा बागडी यांचे कौतुक करून 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचे जाहीर केलं। प्रतीक्षा रामदास लग्नी खाडे साहेबांनी मला बोलवून सत्कार केल्याबद्दल खूप त्यांचं आभारी आहे मी। आणि माझ्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल संकुल मानून देण्यास मला सांगितलं आहे। मला खूप आनंद वाटतो की ते एक माझ्या पालकाप्रमाणे माझी काळजी घेत आहेत। खूप छान वाटतं हे त्यांचं ऐकून। दरम्यान प्रतीक्षा बागडी यांच्या तुंग या गावी प्रशिक्षणासाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं। आज सांगली जिल्ह्याचं भूषण, आपल्या जिल्ह्याची सुपुत्री प्रतीक्षा बागडी महिलांमधली महाराष्ट्र केसरी तिनं संपादन केलं। आम्हा सांगली जिल्ह्याला हा मोठा अभिमान आहे। आज तिच्या सत्काराच्या निमित्तानं इथोपच असलेले तिचे वडील रामदास बागडी साहेब, त्यांची आई रेणुका बागडी साहेब, आमचे नेते मकरंद देशपांडे, सर्वच कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, सर्व महिला अध्यक्ष, महिला कार्यकर्त्या इथं उपस्थित आहेत। आणि निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आज ही मुलगी आतापर्यंत कुठेही डाऊन होतं, पण तिनं आतापर्यंत जर बघितलं, तिचं कारकिर्द बघितली, ती बी ए फर्स्ट इयरला शिकते। राज्यातील अजिंक्यपद 7 गोल्ड मेडल, राष्ट्रीय स्पर्धेत 22 वेळा तिने भाग घेतलेला आहे। मिनी ऑलिम्पिकला सुवर्णपदक तिने मिळवलेलं आहे। आणि बेटी बचाव बेटी पढाव सांगली जिल्ह्याच्या ती ब्रँड ॲम्बॅसिडर झालेली आहे। त्यामुळे हे मोठं अचीवमेंट तिनं संपादन केलेलं आहे। आज ती महाराष्ट्र केसरी झाली आहे, त्यामुळं तिचं सर्वांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं तिचं मी अभिनंदन करेन। तिच्या वडिलांनी कसा प्रवास केला याबद्दल सविस्तर माहिती दिली आपणाला, आणि त्या माहितीमध्ये तिने सांगितलं की कष्ट कसे असतात, काय असतात, मी मुलीला घडवलं कसं, ह्या दृष्टिकोनातून तिने तो एक इतिहास तिच्यासमोर मांडला। खूप कष्टातून, खूप गरिबीतून या मुलीला तिने वाढवलेलं आहे। ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतात, पण निश्चितच आज त्यांच्या इच्छा आहेत की तानंग त्यांचं गाव, तानंग हे माझ्या तुंग गाव, तुंग हे माझ्या मतदारसंघात आहे, पण माझ्या विधानसभा मतदारसंघात नाही आहे, पण मतदारसंघात माझ्या गाव आहे ते, पण निश्चितच जिल्ह्यामध्ये गाव आहे। एक पालकमंत्री नात्यानं त्यांची इच्छा होती की आम्हाला तिथं एक इंटरनॅशनल अशी एक तालीम आम्हाला बनवून द्यावी, आणि तिथं मुलींचं वसतिगृह असावं, किंवा मुली ज्या बाहेरून येतील तिथं राहतील आणि तिथं व्यायाम करतील आणि त्यांचा व्यायाम आणि त्या कुस्तीगिरी बनतील। ह्या दृष्टिकोनातून निश्चितच ह्या डिप्युटेशनमध्ये मी त्याला पैसे धरेन आणि ग्रामस्थांनी तिथं आम्हाला घरांची जमीन कलेक्ट करून आपण घेऊया आणि हे बांधायचा आपण निश्चितच प्रयत्न करूया। खूप हालाकीतनं वर आले, तिने मांडलं झालं की ते खूप अडचणी येतात, पण मी तिच्या वडिलांना आईला सांगेन, तिला पण सांगेन, पण तुला ऑलिम्पिक खेळायचं आहे, तुला ऑलिम्पिक खेळायची, तुला तयारी करायची आहे, कुठलीही काही अडचण आली तर आमच्याच संपर्क साधा, आम्ही सगळे मिळून आपल्याला मदतीचा हात आपण निश्चित देऊ। आणि आज ज्या दृष्टिकोनातून आज ह्या स्टेपवरती आलेले, तिला मगाशी तिच्या वडिलांनी एक कविता मांडली की अशा लोकांना गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळते, त्याची पडताळणी करेन। आणि मी देवेंद्र भाऊंना आपल्या भेटून, आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि फायनान्स मिनिस्टर आहेत ते, त्यांना भेटून, आपले नेते आहेत ते, त्यांना भेटून मी हा प्रस्ताव त्यांच्याकडे देईन की ह्या मुलीला कुठेतरी आपल्याला नोकरी द्यावी लागेल, कारण ही महाराष्ट्र केसरी झालेली आहे आणि ऑलिम्पिकची तयारी करते, त्याच्याकडून तोही प्रस्ताव टाकू। आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना एका गरीब कुटुंबातून ह्या मुलीला घडवण्यासाठी खूप कष्ट तिने घेतलेले आहेत, रामदासने घेतलेले आहेत, तिच्या आईने घेतलेले आहेत, पण तरीही मी माझ्या वतीनं 1 लाख रुपये आज तिला मी बक्षीसपात्र असं मी तिला देऊ करतो आहे।
आणि निश्चितच पुढच्या वारसांच्या सगळ्यांच्या वतीनं मी तिला शुभेच्छा देतो, धन्यवाद। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रतीक्षा बागडी यांना शासकीय सेवेत सामावण्यासाठी प्रयत्न करू असंही आश्वासन त्यांनी दिलं व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, मकरंद भाऊ देशपांडे, प्रतीक्षाचे आई वडील व कुस्ती कोच आणि बागडी समाजाचे सदस्य तसेच भाजपचे नगरसेवक गणेश माळी, पांडुरंग कोरे, जयगुंड कोरे, महेश थयारे, बाबासाहेब आळतेकर, बापू नागरगोचे, ज्योती कांबळे, वैशाली पाटील, भास्करराव कुलकर्णी, बाळासाहेब कांबळे, उमेश पाटील, धनंजय कुलकर्णी यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज।